अरे मी पण आलो आहे। म्हणजे कोण? कोबऱ्या खवीस। कोबऱ्या खवीस, तुम्ही का आलाय तिकडे? तुम्ही इथे का आलाय? मी तुला इथून जावं लागेल। नाही 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 नाही, मी इथून नाही जाऊ शकत। हे बघा, ही माझी जागा आहे आणि मी इथे इंटरव्ह्यू घेते लोकांचे मोठमोठ्या। माझे पाहुणे येत आहेत, तुम्ही जा इकडनं, कळलं ना? कोण येत आहे? कोण येत आहे? हा कोण येत आहे? माझे जे पाहुणे आहेत ना, ते असे आहेत ज्यांनी तुम्हाला सगळ्यांना निर्माण केलंय, बरं का? कोण? हा तेच तेच घाबरतात ना? कोण? तेच ज्यांनी तुम्हाला निर्माण केलंय आणि जे तुम्हाला आपल्या तालावरती नाचवतात। अरे तेच जे मराठी चित्रपट सृष्टीचा एक महत्त्वाचा खांब आहेत। म्हणजे थोडक्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे। अग अग पोरी पसलित ग। तुमच्या चित्रपट सृष्टीतल्या कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। प्लीज सिट डाऊन सर। खरं तर आजच्या काळामध्ये कुठल्याही दिग्दर्शकाला, निर्मात्याला, अभिनेत्याला 5 वर्ष या चित्रपट सृष्टीत करायचं म्हणजे सुद्धा खूप कठीण जातं, पण तुम्ही चक्क 50 वर्षांची ही जबरदस्त हाफ सेंचुरी मारलेली आहे। तर त्यानिमित्त आम्ही तुमच्यावरती एक छोटीशी ध्वनी चित्रफित केली आहे, ती आपण पाहूया। ओके। महेशजींची ही 50 वर्षांची एवढी मोठी कारकीर्द आणि म्हणूनच त्यानिमित्ताने आपण आज या स्टुडिओमध्ये सुद्धा त्यांचा सत्कार करणार आहोत। आणि त्यासाठी मी आमंत्रित करते आकाशवाणी झकासवाणीचे निर्माते मदन कानडे आणि त्याचबरोबर असिस्टंट डिरेक्टर डॉक्टर शैलेश श्रीवास्तव यांना, आणि त्यांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन त्यांनी तुमचं स्वागत करावं। प्लीज सर। थँक्यू, थँक्यू सो मच। अरे गॉड ब्लेस यू सर। Song film Chota Jawan and she's doing very well. And Doordarshan has always been very kind and partial to me. So I must thank Doordarshan very much and I love Doordarshan. Ab aapke Chiranjeev bhi kshetra mein kadam rakhe. Yes. Badhai ho. Thank you. Thank you. Inke pita itne bade, tumne bhi bahut kuch kiya. Bilkul, bilkul. Ji haan. Ho nahi kar. Karne hi wala. Thank you so much. मदन जी थँक्यू सो मच, आई एम रियली ऑनर्ड। थँक्यू सो मच। थँक्यू मॅम। सर पण इथेच हे सरप्राईज थांबत नाही, अजूनही तुमच्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे, प्लीज आपण। अरे बाप रे, एवढा मोठा केक। चिक चिक बुबुम बुम, चिक चिक बुबुम बुम, चिक चिक बुबुम बुबुम बुम। हम नजराशी तुझ्या माझ्या प्रेमाची झाली कहाणी सुरू। मुंबई दूरदर्शनचा मी अत्यंत आभारी आहे, त्यांनी मला इतका सन्मान केलाय माझा। मुकेश शर्मा जी आणि माझा फार जुना नाता आहे आणि ही हॅज रिअली बीन व्हेरी काइंड टू मी अँड व्हेरी ही इज ऑलवेज लव्ड मी अँड ॲडमायर्ड मी अँड आय व्हेरी मच ग्रेटफुल टू हिम की इतना बड़ा केक मेरे लिए उन्होंने बनाया है। दूरदर्शन केंद्र ने मेरे लिए इतनी मेरी खातिर की है, सो आई थैंक यू एंड आई कट दिस केक इन द नेम ऑफ दूरदर्शन। कांग्रेचुलेशन सर। तुझा हा झटका, रागा हा लटका।
50 वर्षाची कारकीर्द एका तासाच्या कार्यक्रमात मावणं खरं तर सोपं नाही आहे, पण आज तुमच्या माध्यमातून तोच प्रयत्न करण्याचा आम्ही एक वेगळा प्रयत्न करणार आहोत. आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया सर. मुळात तुमचं बालपण कुठे गेलं? मुंबईत. बेसिकली आम्ही मुंबईचेच आहोत. आम्ही पाठारे प्रभू आहोत, म्हणजे आम्ही ओरिजिनल मुंबईचे रहिवासी. ओके, सो वी आर मुंबईकर्स रिअल इन द रिअल सेन्स. आणि संपूर्ण बालपण माझं मुंबईतच गेलं आणि शिक्षण पण संपूर्ण मुंबईतच झालं. आणि मुंबई ही माझी कर्मभूमी आणि सगळीच भूमी आहे. पण मग लहानपणी घराचं वातावरण कसं होतं, म्हणजे कुठल्या ह्या दिशेने आपण जाणार असं काही तिथेच सुरुवात झाली होती का? माझे आई वडील पहिल्यापासूनच अॅमेच्युअर थिएटरवरती काम करणारे कार्यरत होते थ्रूआउट. म्हणजे माझे वडील तर खूप ऍक्टिव्ह होते. इंडियन नॅशनल थिएटर ह्या कंपनीचे माझे वडील काही काळ सेक्रेटरी सुद्धा राहिलेले आहेत. आणि माझी आई आणि वडील दोघंही एकत्र थिएटर, त्यांनी थिएटर त्यावेळेला गाजवलं होतं. आणि त्या काळामध्ये त्यांचे रिहर्सल्स खूप व्हायच्या किंवा मी त्यांच्या रिहर्सल्सना अटेंड करायचो, अगदी अगदी रिलिजियसली अटेंड करायचो. आणि आय इज टू रिअली एन्जॉय इट. त्यामुळे ते अभिनय, तो अभिनयाचा एक वातावरण आमच्या घरातच होतं. बरोबर. त्यामुळे साहजिकच ते माझ्यावरती त्याचा एक छाप पडली त्याची. आणि जेव्हा एक अपॉर्च्युनिटी आली तेव्हा आय ग्रॅब्ड इट. म्हणजे आय ग्रॅब्ड इट पेक्षा वी ऑल ग्रॅब्ड इट. म्हणजे आय ऑल्सो एन्जॉय. म्हणजे वडिलांनी मला विचारलं तू करशील का काम, म्हणून तर आय सेड डेफिनेटली मला आवडेल करायला. आणि मग सुरुवात झाली. बरोबर आहे. पण मग शाळा कुठली होती? शाळेमध्ये तुम्ही कधी नाटकात काम करायचं किंवा असं काही होतं का? माझी शाळा आय वॉज इन ख्राईस्ट चर्च स्कूल भायखळा, अँड दॅट वॉज आय सी एस सी स्कूल. मुंबईतल्या दोन तीन टॉप स्कूल्सपैकी ती स्कूल होती. ओके. आणि त्या स्कूलमध्ये फार स्ट्रिक्ट होती स्कूल ती, त्यामुळे शाळा बुडवून शूटिंग करणं तर अशक्यच होतं. त्यामुळे माझ्या वडिलांनी आईनी दोघांनीही जेव्हा जेव्हा शूटिंगला डेटसाठी निर्माते आले तेव्हा त्यांना सांगितलं बाबा ह्या त्याच्या ह्या तारखा आहेत, ह्या सुट्ट्या आहेत, त्याला मे महिन्यात त्याला सुट्टी असते, त्याला एक मिड टर्म वेकेशन असते, त्याला डिसेंबरमध्ये सुट्टी असते. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काय करायचं असेल तरच पॉसिबल आहे, नॉट पॉसिबल. बरं. आणि कटाक्षाने माझी शाळा न बुडवता मी त्यावेळेला सिनेमे केले. पण त्यावेळेला मी जे बालपणीचे चित्रपट केले ते सर्व मेन कॅरेक्टर म्हणून केले. मी कोणाचा बचपना किंवा कुठेतरी एखादा 10 मुलांमध्ये एक मुलगा असं कधीही केलं नाही. माझा प्रत्येक रोल हा टायटल रोल आहे. म्हणजे तू बघ बिगिनिंग पासून छोटा जवान मध्ये मी छोटा जवान होतो. छोटा भाई हिंदी चित्रपट मध्ये मी हिंदी मध्ये छोटा भाई होतो, नूतनचा धीर होतो. नंतर मेरे लाल सत्येन बोसच मेरे लाल मध्ये मी मेरे लाल होतो. राजा और रंग मध्ये मी राजा आणि रंग होतो. बरोबर. पण मुळामध्ये एका ऑब्विसली तुमच्या घरामध्ये थिएटरचं वातावरण होतं, अमॅच्युअर किंवा एक्सपेरिमेंटल आपण म्हणूया, आणि त्याच्यामध्ये तुमचे आई वडील अतिशय गाजवत होते थिएटर. पण तुमच्याकडे ही अपॉर्च्युनिटी अचानक थेट हिंदी चित्रपटात काम करण्याची कशी चालू? मी छोटा जवान पासून सुरुवात, छोटा जवान हा मराठी चित्रपट होता. छोटा जवान हा चित्रपट मला आठवते माझ्या वडिलांनी त्यावेळेला एक नाटक निर्मित केलं होतं जेथे जातो तेथे. बर. आणि त्याच्यामध्ये दत्ता भट त्यांची प्रमुख भूमिका पण होती आणि दत्ता भटनी ते लिहिलं सुद्धा होतं. ओके. दत्ता भटांना मुंबईत आणणारे माझे वडील. दत्ता भट नाशकातले, ते नाशकातून डॅडीनी त्यांना इथे आणलं कारण त्यांच्यातले टॅलेंट डॅडीनी ओळखली आणि डॅडीनी त्यांना इथे मुंबईत आणलं आणि त्यांच्याकडून ते नाटक लिहून घेतलं. नुसतं लिहून नाही घेतलं तर त्याचा मेन कॅरेक्टर दत्ता भटनी केली आणि त्याच्यात दुसरी एक मेन कॅरेक्टर होती ती माझ्या आईनी केली. अच्छा अच्छा. आणि ते नाटक खूप, म्हणजे त्या नाटकाविषयी खूप पी एल देशपांडेनी या नाटकाचा आकाशवाणीवरती रिव्ह्यू दिला होता. ओ, ओके. आणि खूप त्यांनी प्रेस केलं होतं नाटक. तर त्या नाटकाचा ओपनिंग शो होता आणि त्या शो साठी माझ्या वडिलांना आणि दत्ता भटांना असं वाटलं की आपण गजानन जागीरदारांना आणूया. आणि म्हणून गजानन जागीरदाराकडे जायला ते निघाले. तर मी एक लहान मुलगा, मी हट्ट झाला, मी पण येणार. म्हणून चल तू पण चल असं घेऊन ते मला त्याच्या, आम्ही तिथे गेलो आणि जागीरदारांनी मला पाहिला म्हटलं अरे आम्हाला छोटा जवान मिळाला. सुरुवात झाली सगळी. आणि मग छोटा जवान मध्ये मला अवॉर्ड मिळाला, स्टेट अवॉर्ड. तेव्हा डेफिनेटली माझं नाव झालं ऍज अ परफॉर्मन्स. खूप छान, मी त्याला खूप छान काम करायचो त्यावेळेला. म्हणजे काय, तुम्ही आतापर्यंत अभिनेता म्हणून असू देत, निर्माते म्हणून असू देत किंवा दिग्दर्शक म्हणून असू देत, सगळी केलेली कामं ही आज तागायत सगळीच छानच आहेत आणि हे निर्विवाद आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणीही
काही प्रश्न उभा करूच शकत नाही. पण तुमचा राजा और रंग हा जो सिनेमा होता तो मात्र खूप गाजला, तर त्याच्या काही आठवणी किंवा त्याच्या संदर्भात आम्हाला थोडंसं सांगा ना. खूप त्याच्या आठवणी आहेत. राजा और रंग हा चित्रपट म्हणजे एक माझ्या वडिलांची इच्छा होती. हे हा एक फार सुंदर योगायोग आहे, का माझ्या वडिलांना खूप काही असं वाटत होतं का महेशला घेऊन आपण एक बंगाली सिनेमा नाटक होतं रामेर सुमती म्हणून, रामेर सुमती हे नाटक त्यांना असं वाटत होतं का महेशला घेऊन करावं. सडनली समबडी डिसाइडेड टू मेक इट अ फिल्म आणि छोटा भाई नावाने चित्रपट तो माझ्याकडे चालून आला. बरोबर. ओके. नंतर माझ्या वडिलांना असं वाटलं की मार्क ट्वेनच्या प्रिन्स अँड द पॉपर वरती जर महेशला घेऊन पिक्चर केला तर खूप छान होईल अशी त्यांची खूप इच्छा होती. आणि अचानक एल व्ही प्रसादनी हे प्रपोजल आमच्याकडे आणलं राजा और रंग. आणि त्याचा तुमचा डबल रोल, डबल रोल आणि फर्स्ट टाइम म्हणजे एका चाइल्ड आर्टिस्टनी डबल रोल करणं हा पहिला ही पहिली वेळ होती. इनफॅक्ट त्यावेळेला डबल रोल फार थोडे वाले होते. राजा और रंगच्या आधी राम और श्याम येऊन गेला होता नुकताच, या दिलीप कुमारने डबल रोल केला होता. बरोबर. त्यानंतर लगेच राजा और रंग आला, त्याच्यामध्ये मी डबल रोल केला. पण मग तेव्हा डबल रोलचं तंत्र कसं असायचं? अरे बाप रे, सोप्या झाल्यात खूप खूप. म्हणजे हे एक यु नो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट का मी हा सगळा प्रवास, माझ्या ह्या सगळ्या प्रवासात मी ह्या इंडस्ट्रीचं एव्होल्युशन पाहिले. आय सीन दिस इंडस्ट्री इव्हॉल्व. अगदी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासून मग ब्लॅक अँड व्हाईटचा सिनेमा कलर झाला, ऑप्टिकल साऊंडचा मॅग्नेटिक साऊंड झाला, मग मॅग्नेटिक साऊंडचा डिजिटल साऊंड झाला, मग सिनेमास्कोप आला, मग सिनेमास्कोप नंतर मग डिजिटल सिनेमा आला. हे सगळं मी तिथे राहून त्या क्षेत्रात राहून ते स्वतः अनुभवलेलं आहे. सो इट्स अ व्हेरी युनिक एक्सपिरियन्स. अगदी खरे, अगदी खरे. आणि तसा तो डबल रोल तुम्ही निभावलात आणि तो सिनेमा अतिशय, तो डबल रोल त्यावेळेला रवी नागेश नावाचे त्या तिकडचे डीओपी होते, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, आणि त्यांनी ते शूट केलं होतं. ही वॉज नोन फॉर स्पेशल इफेक्ट्स. अच्छा. ओके. आता त्यावेळेला तुला सांगतो इतकं ते त्रासदायक होतं का, म्हणजे त्रासदायक पेक्षा इट वॉज एंटर, म्हणजे मला तर आवडलं, मजा आली करायला. पण ते खूप एक कंबरसम जॉब होता. टेक्निकली म्हणजे एक तर फिल्म होती, त्यामुळे फिल्मवरती त्यावेळेला आपण छापू तेच येते. बरोबर. त्यामुळे त्याच्यानंतर डिजिटल काही त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. तर ती फिल्म कॅमेरा असा लावल्यानंतर कॅमेरापुढे एक ऑप्टिकल ग्लास लावली जायची. ओके. आणि त्या ऑप्टिकल ग्लास वरती एका साईडनी कम्प्लीट ब्लॅक पेपर लावला जायचा. सो इट वन साइड इज ब्लॉक टोटली, ओनली हाफ द फ्रेम इज एक्सपोज. बरोबर. बरोबर. आणि मग ते मी तेवढा पोर्शन फक्त यायचं आणि परफॉर्म करायचं. आणि व्हेरी डिफिकल्ट ऑल्सो, कारण तिथे येऊन परफॉर्म करायचं आणि तिथपर्यंत मग ते बरोबर, ते त्यावेळेला म्युच्युअल कॅमेरा होता त्यामुळे त्या कॅमेरा वॉज प्रिसिशन. त्यांना बरोबर किती वेळा फ्रेमला थांबायचं ते कळायचं. तर ते अमुक एक फ्रेमला तो कॅमेरा थांबला का मग तो कॅमेरा बंद करून तो रिवाइंड व्हायचा. आणि मग ती काच ह्या साईडला ती ब्लॅक पेपर लावला जायचा. नॉट दिस साईड इज एक्सपोज. अरे बापरे. आणि माझी रिस्पॉन्सिबिलिटी ही होती त्यावेळेला का आता तो टेक ओके आहे तर मला हा टेक ओके करायलाच पाहिजे. जर मी ते चुकलो तर तो पहिला पण गेला. अरे बाप रे बाप. म्हणजे हे खरोखरच खूप कठीण काम होतं. म्हणजे तेव्हा ज्या पद्धतीने गाण्याचा सुद्धा टेक एकदा सुरू केला की शेवटपर्यंत करायला लागायचा, तसं हे आणखीनच कर्मकठीण काम. आणि त्याच्यात तुम्ही ते लहान वयात केलं होतं आणि म्हणूनच या मेहनतीचं प्रचंड मोठं फळ म्हणजे तो चित्रपट खूप गाजला. खूप खूप. तर बेसिकली तुम्ही मोठा पडदा तो सुद्धा हिंदी लहान वयातच इतका गाजवलात. पण असं असूनही अचानक तुम्ही कायद्याची पदवी घेतलीत मधल्या काळात. तर जनरली असं होतं ना की इतका सुंदर प्रवास सुरू झालाय तर आपण तेच करत राहावं, अकॅडमिक्स वगैरे काय आहे असा एक ॲटिट्यूड असतो. तर हे कसं काय झालं? कसं आहे, बालकलाकार आपण जेव्हा असतो ना तेव्हा आपण थोडं जरी चांगलं काहीतरी काम केलं तर लोक त्याचं खूप कौतुक होतं. यू नो दॅट. आणि वा काय मुलगा आहे सुपर्ब आणि असं सगळं ठीक आहे. पण जेव्हा आपण मेन स्ट्रीममध्ये येतो, वेन यू ग्रो अप आणि एक ॲडल्ट म्हणून आपण जेव्हा ह्या क्षेत्रात येतो, प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला कळतं की कॉम्पिटिशन इतकी अफाट आहे, समुद्र आहे. या समुद्रात आपल्याला पोहून जाणं फार डिफिकल्ट आहे. तेव्हा ती स्ट्रगल सुरू झाली, अक्षरशः ती स्ट्रगल होती. आणि त्या स्ट्रगल पिरियडमध्ये ऑफकोर्स माझं एज्युकेशन, मी तुला सांगितल्याप्रमाणे माझ्या आई वडिलांनी कधीही माझी शाळा बुडवून दिली नव्हती, त्यामुळे मी ICSE झालो. ICSE झाल्यानंतर मी इंटर सायन्स नंतर मी BSc केलं विथ मायक्रोबायोलॉजी ॲडिट BSc. आणि मग मी या क्षेत्रामध्ये एंट्री करायचा माझा प्रयत्न चालू होता. एवढ्यात मला असं जाणवलं की काही जमत नाही आहे, डिफिकल्ट होते. असं तुम्हालाही जाणवून गेलं म्हणजे इट वॉज टफ. पण ऑफकोर्स एक ध्येय होतं का इकडे यायचं आहे आपल्याला, कारण फिल्म लाईनचं एकदा पाणी माणूस प्याला ना तर त्याला कुठचंही दुसरं पाणी गोड लागत नाही. तेव्हा मला इथे यायचं होतं डेफिनेटली. पण असं नुसतं स्ट्रगल करत किती वेळ करणार. म्हणून आय स्टार्टेड डुईंग माय लॉ.
म्हणून मला असं वाटलं का मी एल एल बी करतो, कारण माझा एक मित्र होता तो पण एल एल बीला त्याने ऍडमिशन घेतली, त्याच्याबरोबर मी पण घेतली आणि एल एल बी झालं तोपर्यंत मी थ्रूआउट माझी स्ट्रगल चालूच होती. लॉ ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा आय वॉज नॉट हॅव्हिंग एनी प्रॉपर फुटहोल्ड, त्यामुळे मग मी विचार केला का चलो आता प्रॅक्टिस सुरू करूया, म्हणून मी लीगल प्रॅक्टिस सुरू केली. बर. आणि मग प्रॅक्टिस करता करता माझा ही करिअर अशी एकदम सडनली इट टुक ऑफ. टुक ऑफ म्हणजे एस्पेशली 1985 मी जेव्हा ठरवलं की आता मी स्वतः निर्माता झाल्याशिवाय मला प्रॉपर ब्रेक मिळणार नाही, तेव्हाच ती करिअर टेक ऑफ झाली. नक्कीच. आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर एक आणखीन महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की लहान वयामध्ये आपण खूप आपली कौतुक केली जातात आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आजच्या तरुण पिढीसाठी आणि लहान मुलांसाठी सुद्धा, कारण रियालिटी शोच्या माध्यमातून त्यांना खूप कौतुक असं मिळतं पण नंतर तरणं खूप कठीण असतं आणि हे तुमच्या उदाहरणांवरनं आज आम्हाला कळतंय. तर तुमचं मराठीमध्ये पुन्हा एकदा आगमन आणि त्यानंतरचा तुमचा प्रवास या मुद्द्यावरती आपण येणार आहोत, पण तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत रहा आकाशवाणी झकासवाणी विथ महेश कोठारे. ब्रेक नंतर आकाशवाणी झकासवाणीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गप्पा मारतोय मराठी चित्रपटसृष्टीचे अत्यंत सुप्रसिद्ध अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारेजींशी. महेशजी आपलं पुन्हा एकदा ब्रेक नंतर स्वागत. आणि आपण मगाशी गप्पा मारता मारता आलो होतो तुमच्या वकिलीपर्यंत आणि त्यानंतर तुमचं पुनरागमन झालं मराठीमध्ये एक नायक म्हणून, तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. नायक म्हणून माझं पुनरागमन जेव्हा झालं, ऍक्च्युली मी प्रयत्न खूप करत होतो आणि स्ट्रगल चालू होती म्हटल्याप्रमाणे, आणि 1975 मी एक चित्रपट केला त्याच्यामध्ये मी नायकाची पहिली माझी ती भूमिका आहे ॲज अन ॲडल्ट हिरो. ओके. चित्रपटाचं नाव होतं प्रीत तुझी माझी आणि तो प्रभाकर पेंढारकर म्हणजे भालजी पेंढारकर म्हणजे चिरंजीव त्यांनी तो दिग्दर्शित केला होता आणि त्यांनीच तो लिहिला होता चित्रपट आणि खूप छान चित्रपट होता तो. इट वॉज अ रोमॅन्टिक कॉमेडी आणि त्याच्यामध्ये माझ्याबरोबर राधा बारटक्के नावाची एक मुलगी हिरोईन होती, ती मिस गोवा आणि असं काय काय होती. ओके. तो चित्रपट ना, त्या चित्रपटावरती मी खूप म्हणजे माझं त्याच्यावरती खूप हे होतं, बँकिंग होतं का हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आपली करिअर टेक ऑफ होणार. चित्रपट रिलीज झाला आणि सेकंड वीकमध्येच पडला तो. सुपर फ्लॉप झाला. सुपर फ्लॉप. सो इट वॉज अ फर्स्ट सेटबॅक आणि तो इतका जबरदस्त सेटबॅक होता, तो नॉर्मली कोणीतरी हलून गेला असता, बट आय वॉज अ फायटर ऑलवेज अँड आय एम स्टील अ फायटर. सो आय सेड नथिंग डुईंग, चलो विल ट्राय. आणि त्या नशिबाने मला त्यावेळेला बरेचसे चित्रपट मिळत गेले. गुजराती चित्रपट केले मी काही, त्याच्यामध्ये मी एक के जी भट्टचा चित्रपट केला खेमरो लोडन, त्याच्यामध्ये माझी हिरोईन होती सारिका. बर. तो चित्रपट सुद्धा अजिबात चालला नाही. म्हणजे कंटिन्युअसली हे झटकेच बसत गेले आणि ते झटके फार महत्वाचे होते असं मला वाटतं, कारण दॅट इज व्हॉट मेड मी द फायटर. आणि 1984 पासून म्हणजे त्याच्या आधी 1984 मी एक चित्रपट केला लेक चालली सासरला, तो माझा पहिला हिट चित्रपट आहे ॲज अ हिरो. हिरो म्हणजे मी तिकडे नेगेटिव्ह होता माझा. आय वॉज प्लेइंग द अँटी हिरो, म्हणजे मी तिथे माझ्या बायकोला जाळून मारतो काय 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 होतं. म्हणजे तो चित्रपट खूप गाजला, सुपरहिट झाला चित्रपट तो. आणि अण्णासाहेब देऊळगावकर तिकडे मला भेटले आणि अण्णासाहेब देऊळगावकर मी त्यांना माझा गुरु मानतो. त्यांनी मला खूप काही ह्या इंडस्ट्रीमध्ये ह्या इंडस्ट्रीतल्या पैलू त्यांनी मला शिकवल्या, ह्या इंडस्ट्रीतले काही पैलू मला त्यांनी शिकवले छान छान. म्हणजे त्यांनी मला मेनली स्क्रिप्टिंग कसं करायचं हे शिकवलं आणि मी त्यांना म्हटलं, माझ्या मनात खूप इच्छा होती पहिल्यापासून का मला एक चित्रपट करायचा आहे आणि मी त्यांना म्हटलं. आणि मी अक्षरशः तुला खोटं वाटेल त्यावेळेला काहीही तयारी नसून सुद्धा मी प्यार किया हा चित्रपट मला माझ्या डोक्यात बसला होता का हा चित्रपट मराठीत रिमेक होऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये कास्टिंग मला दिसत होतं महेश कोठारे इन शशी कपूर रोल आणि अशोक सराफ इन किशोर कुमार रोल. मेहमूदसाठी माझ्याकडे डोक्यात कोण नव्हतं त्यावेळेला, पण शोधू असं मला वाटलं होतं. आणि अण्णासाहेबांनी म्हटलं का मला असं असं करायचं आहे, तर अण्णासाहेबांनी सांगितलं ठीक आहे तुझा स्क्रिप्ट मी लिहितो. आणि मग अण्णासाहेबांबरोबर अक्षरशः मी बसलो आणि त्यांच्याबरोबर आम्ही दोघांनी मिळून, म्हणजे त्यांनीच लिहिला पण मी त्यांच्याबरोबर त्याचा एक एक भाग होतो. आणि आय लर्न स्क्रिप्टिंग कसं होते. बरोबर आहे. आणि त्याच दरम्यान ऑफकोर्स मला जे काय फायनान्शियल अरेंजमेंट करायची होती ती मी केली आणि चित्रपट 1985 तो सुरू झाला. आणि त्यावेळेला मला त्या काळामध्ये मला आणखीन एक माझा मित्र भेटला लक्ष्मीकांत बेर्डे. यही मौका है दोस्ती का हाथ बढ़ाने का, ये लो
थैंक यू, लेकिन जरा मराठी में बोलो की या मुद्द्यावरती आपण येणार आहोत, कारण तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा फक्त भागच नाही एक पर्व आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण प्यार कियेजाचा हा रिमेक ज्याच्यामध्ये तुम्ही आणि अशोक सराफ यांच्या भूमिका होत्या याबद्दलही आम्हाला आणखीन जाणून घ्यायचं आहे, कारण निर्माते दिग्दर्शक म्हणून तुमचं ते पहिलं पाऊल होतं आणि तुम्ही मगाशी अशाही गोष्टीचा उल्लेख केलात की मी हे केल्याशिवाय काही होणार नाही आहे असंही तुम्हाला वाटत होतं, ते का? म्हणजे कसं आहे का, मला ठाऊक होतं का माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे, मी चांगलं काम करू शकतो, चित्रपट चांगला होऊ शकतो, पण तो माझ्या मनासारखा कोण करायला तयार नव्हतं त्या काळामध्ये. खरं ऑफकोर्स मी असं म्हणत नाही का सगळ्यांनी उठून म्हणावं का चालो आपण तसं, कारण त्यासाठी माझी एक थोडी तपश्चर्या होती. मी इंडस्ट्रीमध्ये बराच बालपणापासून असल्यामुळे आणि माझं फॉर्च्युनेटली माझं काय झालं का मला लहानपणी सगळे मोठे मोठे डायरेक्टर्स भेटले, म्हणजे मेरे लाल मध्ये सत्येन बोस हे त्यावेळेचे इंटरनॅशनली फेमस डिरेक्टर होते, नंतर असित सेन सफर मध्ये माझ्याबरोबर होते, एल व्ही प्रसाद राजावरण, राम गबाळे मराठीमध्ये छोटा जवान, तेव्हा हे सगळे ह्या सगळ्या डिरेक्टर्स टी प्रकाश राव घरघरती कहाणीमध्ये मला भेटले, टी प्रकाश राव ऑल्सो वॉज अ व्हेरी बिग डिरेक्टर फ्रॉम साऊथ, त्या सगळ्यांच्याकडून मी ना काय ना काहीतरी शिकत आलो होतो आणि मला सारखं असं खुमखुमी होती का आपण चित्रपट डायरेक्ट करू शकतो. बरोबर आहे, आणि ती हिंमत मी 85 मध्ये केली आणि ती धुमधडाकाच्या निमित्ताने. धुमधडाका तर त्या सिनेमाबद्दल सांगा ना, की कारण तो एक माइलस्टोन सिनेमा होता तर त्या अशोक सराफ, म्हणजे अशोक सराफ आणि मी तर माझ्या डोक्यात होता अशोक सराफ माझ्या भूमिकेत आहे, पण मेहमूदच्या भूमिकेत कोण हा मला फार मोठा प्रश्न होता. त्याच वेळेला नेमकं काय झालं, माझे आई वडील तुला म्हटल्याप्रमाणे ते थिएटरमध्ये कार्यरत होते आणि नुकतेच त्यावेळेला बबन प्रभूंचं निधन झालं होतं, तेव्हा आत्माराम मेंढे म्हणजे जे आत्माराम मेंढे बबन प्रभू अंबर कोठारे सरोज कोठारे हा त्यांचा एक ग्रुप होता त्यावेळेला INT मध्ये. बर बर बर. तर ते बबन प्रभूंनी लिहिलं होतं नाटक झोपी गेलेला जागा झाला, ते खूप गाजलं होतं. आत्माराम मेंढेंना असं वाटलं की बबन प्रभू आता नुकतेच आपल्याला सोडून गेलेले आहेत, तर त्यांच्या स्मरणार्थ आपण एक हे नाटक पुन्हा ओरिजिनल संचामध्ये करूया. आणि ओरिजिनल संच म्हणजे माझी आई हिरोईन होती, आत्माराम भेंडे स्वतः होते, माझे वडील अंबर कोठारे स्वतः होते आणि बरेच काही कलावंत होते, फक्त आपण त्यांना असं वाटलं की आपण बबन प्रभूच्या जागेवरती आपण ह्याला आणूया, एक नवीन कलाकार आणूया. आणि त्यांच्या तालमी सुरू झाल्या आणि मला कळलं त्यांची तालमी सुरू झाल्या, तर मी डॅडीला म्हटलं का तालमी झाल्यात पण बबन प्रभूचा रोल कोण करते, कारण त्याची उत्सुकता मला खूप होती. बरोबर. ते म्हणाले तू ये ना तालमीला, म्हणून मी गेलो तालमीला आणि तालमीला मी बघितलं एक नवीन मुलगा होता लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा, तो कमालीचं काम करत होता आणि म्हटलं मला माझा मेहमूद मिळाला, माझ्या डोक्यात थमकन असं एक लाईट पेटला आणि मी त्यावेळेला माझ्या खिशामध्ये फक्त 1 रुपया होता, तो रुपया घेऊन मी लक्षाला भेटलं लक्ष्मीकांतजी मी महेश कोठारे, म्हटलं हे लक्ष्मीकांतजी बी बोलू नका माझं नाव लक्ष आहे, म्हटलं ओके लक्ष हा घे माझा 1 रुपया मी तुला साईन केले माझा पिक्चर करणार आहे, आणि त्यांनी सुद्धा तेवढ्याच सिरियसनी तो एक सिरियसनेसनी तो 1 रुपया घेतला माझ्याकडून आणि वी वर दॅट 1 रुपी वॉज अवर बॉन्ड. क्या बात आहे, क्या बात आहे, जबरदस्त. मला वाटतं ह्या एका मुद्द्यावरती ह्या एका पर्वावरती खूप काही सांगण्यासारखं आहे आणि त्या मुद्द्यावर आपण परत येऊया, कारण तुमची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची घट्ट मैत्री आणि त्यानंतर तुमचे सुपरहिट सिनेमे याबद्दल जाणून घ्यायचं आहे, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत रहा आकाशवाणी झकासवाणी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय आकाशवाणी झकासवाणी विथ महेश कोठारेजी. महेशजी आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण तुमच्या पहिल्या चित्रपटाबद्दल बोललो, मुळात हा पहिला चित्रपट इतका सुपरहिट होईल असं तुम्हाला वाटलं होतं का? सुपरहिट होईल असं नव्हतं वाटलं, पण डेफिनेटली मला असं माहिती होतं का हा चित्रपट एक सेफ प्रपोजिशन आहे, कारण मी तो चित्रपट माझ्या पसंतीप्रमाणे केला होता आणि मला जसा चित्रपट पाहायला आवडेल तसा मी चित्रपट बनवला होता. बरोबर. आणि मनापासून बनवला होता. मला एवढी खात्री होती का ह्याच्यामध्ये जर एवढे आपण इन्व्हेस्ट केले त्याच्या तेवढे तरी ह्याच्यातून डेफिनेटली आपण बाहेर येऊ, पण तो किती सुपरहिट होईल कारण तो अंदाज कोणालाच नसतो. बरोबर आहे. तो एक एक फॅक्टर असा आहे का दॅट इज जस्ट युअर पब्लिकला काय आवडेल आणि किती आवडेल यू कांट से. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या चित्रपटाने एक वेगळ्या पद्धतीचा सिनेमाच प्रेक्षकांसमोर आणला, म्हणजे तो एक टाईप होऊन गेला महेश कोठारे. त्यावेळेला लोकांना म्हणजे तरुण पिढीला आकर्षित सिनेमाने केलं मराठी सिनेमाने, कारण त्या पिरियडमध्ये सगळे सिनेमे आयदर तमाशापट होते किंवा कौटुंबिक जिव्हाळ्याचे होते, रडारडीचे होते, अमके तमके अशा टाईपचे होते. आणि अण्णासाहेब देळुगावकर ज्यांनी माझा धुमधडाका लिहिला त्यांनी आधी
त्याच्या आधी लेक चालली सासरलेला होता, दॅट वॉज अ कौटुंबिक जिव्हाळ्याचा चित्रपट आणि त्याच्यामध्ये खूप रडारड आणि सगळ्या गोष्टी होत्या. अण्णासाहेबांनी माझी पब्लिसिटी केली. म्हणजे तुला एक गंमत सांगतो, अण्णासाहेबांनी म्हणजे मला वितरण पण शिकवलं, कारण ते स्वतः डिस्ट्रीब्युटर होते. तेव्हा मी जेव्हा चित्रपट माझा जेव्हा सुरू झाला तेव्हा मी अण्णासाहेबांना विचारलं का अण्णासाहेब चित्रपट तर आपण सुरू केलं आहे पण हा रिलीज कसा करायचा. ते म्हणाले हे बघ पहिला बाळ होऊ दे मग बारसं कसं करायचं ठरवू. मी म्हटलं ठीक आहे. चित्रपट जेव्हा कम्प्लीट झाला मग ते म्हणाले आता रिलीज पण तूच करायचा. मी करायचा म्हणजे मी शिकवतो ना तुला. आणि त्यांनी अक्षरशः मला धडे दिले का हाऊ टू रिलीज अ फिल्म आणि पब्लिसिटी त्यांनी लिहिली. आणि स्वतः कौटुंबिक जिव्हाळ्याचे लेखक असून सुद्धा त्यांनी कॅप्शन बनवलं होतं कौटुंबिक जिव्हाळ्याच्या रडारडीला कंटाळलेल्या प्रेक्षकांना एक अजब तडाखा धूमधडाका. अरे 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 तुझा बाप म्हणून घेण्याची सुद्धा मला लाज वाटते. सात जन्मीचं पाप केलं तेव्हा तुझा बाप झालो असं मला वाटतं. माझं ऐका जवळकर सर, बापाच्या मायेनं त्यांचे अपराध पोटात घाला. पण या बेअक्कल पोराला कळायला पाहिजे मी त्याचा एकुलता एक बाप आहे. महेशराव तुम्ही तरी ऐका, ते तुमचे एकुलते एक आहे, त्यांचे पाय धरून आशीर्वाद घ्या. ते शक्य नाही. वा 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 क्या बात है, क्या बात है खरोखरच. आणि त्यामुळेच मला वाटतं प्रेक्षकांची नस बरोबर ओळखली गेली आणि त्यानंतर फक्त धूमधडाका नाही दे दणादण थरथराट झपाटलेला अशी सगळी टायटल सुद्धा अतिशय आगळी वेगळी आणि सिनेमे सुद्धा तितकेच आगळे वेगळे. म्हणजे एक तुम्ही म्हणतात ना फळी नवीन सिनेमांची दिली, तर तुम्हाला असं वाटलं होतं का की आपला असा एक वेगळा टाईप तयार होईल हे जे सिनेमे दे दणादण थरथराट यांच्या माध्यमातून? नाही अजिबात नव्हतं वाटलं. मी एक सिन्सिअर एफर्ट करत राहिलो आणि करता करता खूप काही लोकांना आवडत गेलं. आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला आवडेल ते आपण करावं, कारण आपण प्रत्येकाची आवड निवड नाही ओळखू शकत. तेव्हा वी शुड डू व्हॉट आवर हार्ट टेल्स यू टू. पण तुम्हाला काय वाटतं की या सिनेमांच्या यशस्वी फॉर्म्युलाचं काही रहस्य आहे का किंवा त्याचा काही यशस्वी फॉर्म्युला आहे का? नाही, फॉर्म्युला कधी असूच शकत नाही. जो असतात फॉर्म्युला सगळे मेकर्स करोडपती झाले असते. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तसंच झपाटलेला या चित्रपटातलं एक पात्र म्हणजे तात्या विंचू आणि त्याचा तो बोलका भाऊला ह्याच्याशी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावरच घेतलं त्या पात्राला. तर मुळात ती संकल्पना तुम्हाला कुठनं आणि कशी सुचली होती? रामदास पाध्ये म्हणजे रामदास पाध्येंचे वडील तेव्हापासून त्यांना मी ओळखतो. रामदास आणि मी साधारण एकाच व्हायचे आहोत. तेव्हा रामदासची बोलक्या बावल्यांचे खेळ मी खूप वेळा पाहिलेले होते आणि त्याला मला एक त्याचं मला एक आकर्षण होतं. आणि जेव्हा सारखं मला वाटायचं का ह्या बोलक्या बावल्याला आपण काहीतरी सिनेमामध्ये आणता आलं तर खूप मजा येईल. आणि माझ्या डोक्यात एक कल्पना आली का लक्ष्मीकांत बेर्डे एक बोलक्या बावल्यांचा खेळ करणारा अमेच्युअर मुलगा आहे आणि तो सगळ्यांना असं पटवून देतो का माझा हा बावला जिवंत आहे, कारण तो त्याला बोलायला लावतो ना. तो बोलतो म्हणजे लोकांना सांगतो का मी नाही बोललो हा बोलला. लोकांना माहिती असते का हा नाही बोलला, तो ऍक्च्युली बावल्याला हाच बोलवतोय. बोलवता धनी तोच आहे. अशा लक्ष्मीकांत बेर्डेच्या हातात जर खरोखरच एक जिवंत बोलणारा भावला आला तर काय होईल हा जेव्हा मला प्रश्न पडला तेव्हा माझ्या समोर एक पटकथा उभी राहिली झपाटलेला. तात्या विंचू इज डेड. सर्वप्रथम मी काय केलं असेल तर मी रामदासला जाऊन भेटलो. रामदासला म्हटलं रामदास असं असं माझा एक थॉट आहे आणि आपल्याला एक कॅरेक्टर आणि त्या टायटल त्या कॅरेक्टरचं नाव पण मी ठरवलं होतं तात्या विंचू. म्हणजे मी एकटाच हा स्क्रिप्ट लिहित होतो. हे स्क्रिप्ट मी एकट्याने लिहिलेलं स्क्रिप्ट आहे, एका हाती लिहिलेलं स्क्रिप्ट आहे. तेव्हा मी असं लिहिताना मला असं थॉट आला का असं विलनचं नाव काय ठेवावं. तर माझ्या डोक्यात अशी इंग्लिश बरीचशी विलनची नावं होती, द फॉक्स किंवा द स्कॉर्पियन. स्कॉर्पियनला मराठीत काय म्हणतो विंचू. नुसतं विंचू इट डझन साऊंड नाईस, त्याला काहीतरी लावूया पुढे. तर आमचे एक मेकअप म्हणून हे तात्या म्हणून डोक्यात ते नाव बसलं तात्या विंचू. घाबरला मला घाबरला. तात्या विंचूला सगळेच घाबरतात. अरे बापरे बाप. पण खरोखरच हे एक काय म्हणतात ना एपिक अशा पद्धतीचं नाव आहे. म्हणजे तात्या विंचू असू देत, कवठे महाकाळ असू देत, मग अशी अशी अशीच नावं नंतर का तुम्हाला द्याविषयी वाटली? ते पहिल्यापासून आहे. म्हणजे ऑफकोर्स धूमधडाक्यामध्ये विलनच नव्हता तसा कोण, पण देदणादणमध्ये पहिला विलन मी आणला तो झगड्या रामोशी. दीपक शिर्केला प्रथमच मी त्याला ब्रेक दिला ॲज अ विलन. आणि झगड्या रामोशीला एक लकब दिली होती मी. ती मी लकब ना एकदा मी शूटिंग करत होतो बरोड्याला गुजराती पिक्चरचं. तिकडे एका एक फायटर होता
तो फायटर सगळ्यांना असं घाबरत होता आई 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 करून. तर मला हे शॉट पडलं हा आई 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 इज अ नाईस थिंग आहे. मी तर त्याला ते दिलं करायला म्हणलं याचं मला पाहिजे पण आणि ते त्यांनी छान केलं सुद्धा आई 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 तो करायचा ना. त्यानंतर जेव्हा मी चित्रपट केला हा थरथराट त्याच्यामध्ये मी नाव काढला टकलू हैवान. टकलू हैवान माझ्या डोक्यात थॉट आला का टकलू हैवान त्याचे सगळे गँगस्टर्स पण टकलू आहेत. सगळं टकलू आहे सगळे गँगस्टर्स पण टकलू आहेत. होळकॅम्बो खुश झाला. होळकॅम्बो तू टकलू हैवान ना होळकॅम्बो तुझी होती रांगावर. होळकॅम्बो हे माझं पाळण्यातलं नाव आहे. काय केवढा पाळणा असेल नाही याचा. बोल माझा फोटो कुठे आहे. फोटो कसला फोटो. हा मी काढलेला आलाच नाही. तुमच्या पहिल्या चित्रपटात म्हणजे धूमधडाका मध्ये ज्याचा तुम्ही स्वतः नायक होता अशा एक अतिशय रोमॅन्टिक गाणं तुमच्यावरती चित्रित झालेलं आहे. तर आजच्या या प्रसंगाच्या औचित्याने ते गाणं आपण बघूया आणि आपल्या प्रेक्षकांनाही दाखवूया. जरा थांब जरे लांब अग ये जवळी नको ऐशा भलत्या अग अग पोरी फसलीस ग. या चित्रपटांच्या सगळ्या प्रवासामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे ही व्यक्ती सातत्याने तुमच्याबरोबर होती. एक रुपयात तुम्ही त्यांना साईन केलं आणि मग ती मैत्री पुढे घडत गेली आणि फुलत गेली त्याबद्दल थोडंसं. लक्ष्मी माझा नुसता मित्र नव्हता तो एक माझा भाग होता असं नंतर मला वाटायला लागलं. बिकॉज माझ्याकडे एक फिल्म बनवायची असेल तर माझ्याकडे एक तू मग अशी म्हणालीस ना फॉर्म्युला तो माझ्यातला एक फॉर्म्युला होता माझ्याकडे का एक सिच्युएशन क्रिएट करायची त्यात लक्ष्मीला टाकायचं यू हॅव अ फिल्म. क्या बात है क्या बात है. सो आय शुड डू दॅट व्हेरी इझिली आणि काही सिच्युएशन क्रिएट करायचं म्हणजे लक्षात टाकायचं. झपाटलेला इज एक्झाम्पल का एक बोलक्या बॉलांचा खेळ करणारा लक्ष्मीकांत बेर्डे असेल तर काय होईल आणि खराच बावला त्याच्याकडे आला तर काय होईल. फिल्मच उभी राहत डोळ्यासमोर. तर असा माझा हा लक्ष त्याच्याबरोबर मी त्यानंतर म्हणजे धूमधडाक्यापासून तो अगदी तो ह्या आपल्याला सगळ्यांना सोडून जाईपर्यंत जी काय कलाकृती केली ती लक्ष्मीकांत बेर्डेबरोबरच केली. अगदी त्याचा लास्ट चित्रपट म्हणजे पछाडलेला त्याच्यात तो हिरो नव्हता पण त्याच्यामध्ये त्यांनी एक फार महत्त्वाची भूमिका केली होती. बरोबर. तो लक्ष हा माझा एक नुसता मित्र नव्हता तर माझा एक एक वॉज अ पार्ट ऑफ मी असं मला वाटतं. आणि तो जेव्हा गेला तेव्हा खरोखरच एक सडनली एक पोकळी निर्माण झाली. तो माझ्याबरोबर इतका म्हणजे तो माझ्याकडे ना खूप वेगळंच काम करायचा. तू पाहिलं असेल त्यावेळेला त्यांनी खूप चित्रपट केले तो स्टार झाला होता पण तो माझ्याकडे त्याचं आणि माझं ट्युनिंग इतकं फॅन्टॅस्टिक होतं का तो असं माझा ओळखायचा मला काय हवं आहे ते आणि तेच करायचा. आणि त्याच्याबरोबर जे म्हणजे त्यांनी चित्रपट अनेक केले पण महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे कॉम्बिनेशन हे फार फेमस झालं. अगदी खरं. म्हणजे जसं म्हणजे आय शू ऑलवेज कम्पेअर डीन मार्टिन आणि जेरी लुईस तसं आमचं कॉम्बिनेशन होतं महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे. अगदी खरं. तो म्हणजे तो स्ट्रॉंग होता. म्हणजे त्याला मी जेव्हा धूमधडाक्यानंतर नेक्स्ट पिक्चरला साईन करायला गेलो लक्ष आता दुसरा चित्रपट हा आहे तू आता किती पैसे घेणार कारण धूमधडाक्यात त्याला मी अगदी अगदी पॅल्ट्री अमाऊंट दिली होती. तर त्याने सांगितलं महेश तू नुसतं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे टाक ब्लँक आणि मी साईन करतो तू फिगर तुला पाहिजे ती टाकत जा कधीही मला परत विचारू नकोस किती पैसे घेणार म्हणून. हे त्याचं माझ्यावरचं प्रेम होतं आणि तेवढंच माझं त्याच्यावर प्रेम होतं. आणि ते अचानक तो निघून गेला 2004 मध्ये ना आय थिंक सो अँड वी लॉस्ट हिम. आता आपली भेट नक्की होईल पण आपली भेट अशी तशी नाही. मग कशी आता आपली भेट एकदम धडाकेबाज. महेशजी आपण झपाटलेल्या या चित्रपटाबद्दल मगाशी बोलत होतो त्यानंतर झपाटलेला 2 सुद्धा आला तर तुम्हाला काय वाटतं हा तात्या विंचू तुम्हाला चावला का पावला. दोन्ही. तात्या विंचू ही कॅरेक्टर अक्षरशः एक आयकॉनिक कॅरेक्टर झालेली आणि तात्या विंचू अँड झपाटलेला हॅव बिकम अ फ्रँचाईज. त्यामुळे चित्रपट झपाटलेला 2 सुद्धा तितकाच गाजला खूप सुपरहिट ठरला. आदिनाथ त्याच्यात हिरो होता आणि आता झपाटलेला 3 पण माझी तयारी चालू आहे झालेली आहे जवळजवळ. आता मी लवकरच तो चित्रपट फ्लोअरवर जाईल. क्या बात है. आणि त्या चित्रपटाच्या माध्यमातून मी 3D हा प्रकार आणला मराठीत. हो सो 3D हा प्रकार सुद्धा एक लोकांना खूप आवडला. ऑफकोर्स तो
प्रॉपर झाला तरच तो वर्थ आहे करण्यात. म्हणून मी तो अगदी प्रॉपर केला विथ प्रॉपर फॉरेन टेक्निशियन्स आणून, आणि झपाटलेला मधला तात्या विंचू आणि महेश कोठारे हे एक खूप जवळीक झालेला एक रिलेशनशिप आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपट तर तुम्ही अनेकानेक सुंदर सुंदर आणि सुपरहिट चित्रपट दिलेतच, पण त्यानंतर तुम्ही मालिका निर्मितीमध्ये उतरलात आणि मालिका सुद्धा तुम्ही तितक्याच सुपरहिट दिल्या. मालिका पण ज्या मी केल्या त्या सगळ्या वेगळ्या केल्या, म्हणजे एक रुटीन डेली सोप आम्ही कधीच केला नाही. सुरुवात झाली माझी मन उधाण वाऱ्याची, तेव्हा फर्स्ट टाइम असा एक प्रकार, एक ग्रँजर, एक त्याच्यामध्ये कॉस्ट्युम्स इतकी वंडरफुली डन. आणि माझ्या कॉस्ट्युम म्हणजे माझी मिसेस निलिमा कोठारे आणि तिची एक पार्टनर आहे नीता खांडके, या दोघांनी मिळून एक कंपनी फॉर्म केली जयन क्रिएशन्स, आणि माझे सगळे कॉस्ट्युम्स तेच बघतात. आता मी जो प्रकार केला जय मल्हार, हा प्रकार जबरदस्त एक माझ्या डोक्यात कल्पना आली. म्हणजे आमच्याच क्रिएटिव्ह टीमनी माझ्यासमोर एक प्रस्ताव आणला आणि मला सांगितलं का सर आपल्याला मायथॉलॉजिकल जर आपण काहीतरी केलं ते एक वेगळंपणा, कारण इट वॉज नॉट व्हेरी इझी टू डू, कारण त्याच्यामध्ये ती भव्यता होती, व्हीएफएक्सचा एक कमालीचा प्रकार होता, आणि प्लस त्याच्यामध्ये कॉस्ट्युम्स आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या होत्या. ते खडग जे आहे खंडोबाचा खडग, ते खडग करायला मी जवळजवळ 2 महिने लागले मला, कारण वी हॅड टू गो बिहाइंड इट. ते ऍक्च्युअल खडग तिकडे आहे जेजुरीला, यू वॉन्ट बिलीव्ह, जवळजवळ 1.5 वर्ष आम्ही नुसतं त्याच्यावर काम करत होतो. क्या बात आहे. 1.5 वर्ष माझ्या ऑफिसमध्ये आम्ही दुसरं काही नाही केलं, वी डीड ओनली रिसर्च आणि त्याचा कम्प्लीट प्री प्रोडक्शनचं काम फॉर जय मल्हार. तुमची ही झाली प्रोफेशनल टीम, पण त्याचबरोबर तुमची कौटुंबिक टीम सुद्धा आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही तुमच्या मिसेस तुम्हाला सातत्याने कॉस्ट्युम्स डिपार्टमेंटमध्ये त्यांचं सगळं हातखंड आहे, त्याचबरोबर तुमची सून उर्मिला ती एक स्वतः उत्तम अभिनेत्री आहे, नर्तिका आहे, आणि तुमचा मुलगा आदिनाथ हा सुद्धा एक अत्यंत देखणा असा महाराष्ट्राचा हिरो आहे. तर या सगळ्या कुटुंबाचा प्रवास बघताना कसं वाटतंय आता? खूप छान वाटतं, कारण एक बेसिकली मी एक कौटुंबिक माणूस आहे, आय लव्ह माय फॅमिली आणि माय सन आदिनाथ. म्हणजे आदिनाथचं मी सांगू इच्छितो की आदिनाथ चांगला दिसतो तर नो डाऊट दिसतोच तो, पण ही इज अ गुड ऍक्टर ऑल्सो, आणि म्हणून मी त्याला एक प्रोत्साहन दिलं का यू गो हेड. पण गणपती बाप्पा मोर्या. आता आपण एक महत्त्वाच्या प्रकाराकडे, एका महत्त्वाच्या भागाकडे आलोय, जिथे आमचे प्रेक्षक तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत आणि या प्रेक्षकांच्या प्रश्नाला तुम्ही उत्तर द्यायचं आहे. ओके, ठीक आहे, पाहूया. माझं नाव राकेश तळगावकर. महेशजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या सर्व चित्रपटांची नावं 5 अक्षरी आहेत, म्हणजे झपाटलेला, धूमधडाका, थरथराट. तुम्हाला 5 अक्षरी नावं लकी आहेत का? मी अजिबात सुपरस्टिशियस नाही आहे. लकी बिकी असं मी काहीच मानत नाही. आपलं लक आपल्या हातात असतं असं मला वाटतं ऑलवेज. क्या बात आहे. पण त्यावेळेला काय झालं, धूमधडाका आहे योगायोगाने 5 अक्षरी टायटल होतं. त्यानंतर मला टायटल सुचलं दे जणाजण, ते पण 5 अक्षरी निघालं. काय ते मुद्दा म्हणून 5 अक्षरी टायटल आता आणूया म्हणून नाही आणलं. आणि मग लोकांना वाटायला लागलं का अरे 5 अक्षरीचं काय हे गुड आहे. मग ते गुड कायम ठेवण्यासाठी मी 5 अक्षरी टायटल शोधू लागलो. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळे टू मेंटेन द इंट्रीग, करेक्ट, पार्ट ऑफ माय गेम प्लॅन एज अ शोमॅन. पुढचा प्रश्न पाहूया. नमस्कार, माझं नाव आरती परब. महेश सर, तुम्ही महिला प्रधान चित्रपट का काढत नाही? महिला प्रधान त्यांना कदाचित ठाऊक नसेल, पण मी काढलेले आहेत चित्रपट. चिमणी पाखर हा माझा एक चित्रपट होता, तो खूप महिला प्रधान होता. त्याच्यामध्ये पद्मिनी कोल्हापूर यांनी एक कमबॅक केला होता. बरोबर आहे. इंडस्ट्रीमध्ये आणि मराठीतला त्याचा पहिला चित्रपट होता तो, आणि तो चित्रपट देखील खूप गाजला. इट वॉज टोटली अ वुमन ओरिएंटेड सब्जेक्ट आणि पद्मिनी खूप सुंदर काम केलं होतं आणि खूप खूप सुपरहिट ठरला चित्रपट. आणि त्याचबरोबर आणखीन 3 जणींना घेऊन सुद्धा तुम्ही काढला होता. फुल 3 धमाल. फुल 3 धमाल मध्ये माझ्या डोक्यात जी एक कल्पना आली का हाऊसवाईफ जी असते नॉर्मली, ती बिचारी इतकी राबत असते घरात, तिला स्वतःच पण एक काहीतरी आयुष्य
असते आणि तिला असं इच्छा असते तिला का आपण काहीतरी करावं आणि अशा तीन हाऊसवाईफ त्रासलेल्या या कॉलेजमध्ये मैत्रिणी होत्या त्या एकत्र भेटल्यानंतर काय करू शकतील तो दॅट वॉज फुल थ्री धमाल. सो आय हॅव डन. आणखीन एक प्रश्न आहे आपल्याला पाहूया. नमस्कार सर, माझं नाव सिद्धार्थ तोडणकर आहे. सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सर मला ना हिरो बनायचं आहे तर तुम्ही मला काय मार्गदर्शन द्याल. हा एक फार सुंदर प्रश्न आहे. हिरो बनण्याची इच्छा खूप लोकांची असते. तर मला एक त्यांना एक सांगावंसं असं वाटतं की आपण ना स्वतःशी ऑनेस्ट राहिलं पाहिजे. स्वतःला आरशात पाहून आपल्यामध्ये ती ताकद आहे का, आपल्यामध्ये एक कलावंत बनण्याची क्षमता आहे का बरोबर, हे आपण आपलं उत्तर दिलं पाहिजे. आणि जर आतून आवाज आला का येस आहे, आतून म्हणजे खरा आतून आवाज आला पाहिजे, तर मग काही केलं तरी तो मार्ग सोडला नाही पाहिजे, तो हेका सोडला नाही पाहिजे. अगदी खरंय. डिटर्मिनेशननी त्या मार्गावरती कितीही अडचणी येतील डेफिनेटली येतील, कारण कोणी तुम्हाला उठल्यावर चान्स देणार नाही. पण तुमची स्ट्रगल पण तुमच्याकडे ती पाहिजे, तो स्पार्क पाहिजे, तो असेल ना. कारण धडाकेबाज मध्ये ना माझं एक वाक्य होतं त्या चित्रपटामध्ये की जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती, तीच खरी जादू, बाकी सारा मनाचा खेळ. ज्याची असते आत्मशक्ती अचूक, ज्याची असते ध्येय अचूक, तोच जिंकू शकेल जगाला आज. होऊन खरा धडाकेबाज, होऊन खरा धडाकेबाज, होऊन खरा धडाकेबाज. आणि याच्या माध्यमातून तुमचा एक जबरदस्त डायलॉग सुद्धा आम्हाला ऐकायला मिळाला. तर आता प्रेक्षकांचे प्रश्न संपलेले आहेत, पण अजून एक आमच्या कार्यक्रमाचा भाग असतो ज्याच्यामध्ये एक छोटासा रॅपिड फायर राऊंड असतो. सुरू करूया सर. येस, लेट्स गो. पहिला प्रश्न, दिग्दर्शन की अभिनय? दिग्दर्शन. ओ ओके. असं कसं? पण अभिनय, कारण ना मला स्वतःला असं वाटतं की आय एम नॉट सच अ ग्रेट ऍक्टर, आय एम ओके ऍक्टर, बट डिरेक्टर म्हणजे आय एम दी बेस्ट असं मला वाटतं. क्या बात है, क्या बात है. पुढचा प्रश्न, चित्रपट की मालिका? चित्रपट. चित्रपट ऑल द वे. आणि तिसरा प्रश्न, अशोक सराफ की लक्ष्मीकांत बेर्डे? अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे. मला वाटतं हे अगदी निर्विवाद असं उत्तर आहे याच्याबद्दल. तर खरोखरच तुम्ही आज इथे आलात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50 वर्ष तुमची आयुष्यातली संपूर्णपणे चित्रपटसृष्टीला वाहिलेली आहेत. आणि आज तुमच्याशी बोलून मला हे जाणवलं की अगदी तुम्ही म्हणालात ना की आतून आवाज आल्यानंतर पूर्णपणाने तुम्ही त्याच्यात त्याला झोकून दिलं आणि म्हणूनच 50 वर्षाचा हा सुंदर प्रवास तुम्ही आत्तापर्यंत केला आणि त्याबद्दल आज तुम्ही इथे येऊन आमच्याशी गप्पा मारल्यात आणि इतक्या मनमोकळेपणाने इतक्या खुसखुशीत छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.